कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील तहसील कार्यालयासमोरच्या जागेत झेरॉक्स मशीन चालवणारा बापूसाहेब एकनाथ घनवट वय वर्ष 37 राहणार म्हसोबा नगर शेवगाव यांचं घटनास्थळापासून महिलेशी असणारा अनैतिक संबंधातून खून झाला आहे। संशयित आरोपी कृष्णसिंग पूनमसिंह भोंड वय वर्ष 22 परमेश्वर पूनमसिंग भोंड वय वर्ष 19 लक्ष्मण किसन कांबळे वय वर्ष 30 सर्व राहणार रामनगर शेवगाव यांनी लोखंडी रॉडने हाणामारी करीत खून करून प्रेत गवतात लपविले असल्याची कबुली पोलिसांना दिली। या बाबत शेवगाव पोलीस स्टेशनला पोलिसांनी गुन्हा 364/2019 कलम 302/231 प्रमाणे सदरित आरोपीला दाखल गुन्ह्यात अटक केली आहे। अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे सह पोलीस उपनिरीक्षक भरत काळे सोपान गोरे राजू चव्हाण राजेंद्र केदार पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बागुल वासुदेव डमाळे राजेंद्र नागरगोजे संदीप दरवडे सोमनाथ चोंटके किशोर शिरसाट अमोल ढाळे अभय लबडे बाळासाहेब नागरगोजे यांनी या कामी चोख कामगिरी बजावली आहे। तर अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाचा तपास पोलिसांनी केला असून 3 तासात हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे। शेवगाव पोलिसांचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक केलं जात आहे। प्रतिनिधी सुनील नजन कॉमन न्यूज मराठी अहमदनगर।